good morning students how are you all in last chapter that is in the living world around us we have studied about the various components of the environment now we are going to start about the new lesson that is the environmental balance and in this lesson we will study about the food chain what is the meaning of environment okay नाऊ स्टुडंट्स हॅव यू विजिटेड एनी रिवर ऑर लेक अराऊंड यू विथ युअर पॅरेंट्स तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारी एखादी नदी एखाद्या नाला याच्याजवळ कधी गेले आहे का यू विल सी द वेरीयस ॲनिमल्स और वेरियस लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स देअर तुम्हाला तिथे काय होईल वेगवेगळे प्राणी वेगवेगळे पक्षी किंवा जे प्राणी तिथे नसतील पण त्यांचं काहीतरी अवशेष तुम्हाला सापडेल असे तुम्हाला निरीक्षणातून दिसेल नाव लुक ॲट धीस पिक्चर देर आर सम फिशेश दॅट आर इन द लेक देअर इज अ रॅबिट हॉर्स डॉग बटरफ्लाय देन द चिल्ड्रन ओके मीन्स यू विल सी द वेरियस टाईप्स ऑफ ॲनिमल्स अँड

गोष्टी आपल्याला सांगतात द सायंटिस्ट ऑब्झर्व दिज लिव्हिंग थिंग्स इन डिफरंट कंडिशन्स अँड दे पुट फॉरवर्ड देअर थिअरीज द नेक्स्ट अँड द इम्पॉर्टंट थिंग दॅट यू हॅव गिव्हन इज एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंटला आपण पर्यावरण असेही म्हणतो तर त्याआधी परिसर हा शब्द तुम्ही ऐकला असेल मीन्स युअर सराउंडिंग वॉट आर द थिंग्स दॅट आर अराउंड यू इज युअर सराउंडिंग जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की आमचे माझी शाळा माझ्या शाळेचा परिसर खूप सुंदर आहे बाजाराचा परिसर अतिशय घाणेरडा होता किंवा मग माझ्या आजूबाजूला जी बाग आहे तो परिसर मला खूप आवडतो त्याला आपण सराउंडिंग म्हणतो पण पर्यावरण हा घटक सराउंडिंगपेक्षा खूप मोठा असतो एन्व्हायरमेंट इज लार्जर विच इन्क्लूड्स लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स ज्यामध्ये सूर्यप्रकाश हवा पाणी माती सनलाईट एअर वॉटर Plants, animals, all these things are included. Now, look at this picture. There are some animals, plants, reptiles, there are rocks, then sunlight. Okay, means all these are the living and non living things that are dependent on each other, and all these they are called as environment.